सामाजिक कार्य करण्यासाठी युवकांचा पुढाकार। ज्या समाजात आपण राहतो वावरतो त्या समाजात अनेकांना आज मदतीची गरज आहे, पण वेळेत सर्वसामान्यांपर्यंत मदत करण्याची जिद्द मनात बाळगून सोलापुरातील होटी रोड येथील काही सामाजिक कार्यकर्ते समाजाच्या मदतीला धावून जाण्यासाठी एकत्र येऊन कशी मदत करता येईल ह्याच उद्देशाने लॉयल आर्मी या संघटनेची सुरुवात केली। समाजाचे आपण काहीतरी देणे आहोत याची जाणीव ठेवत सामाजिक कार्य करण्याचा निश्चय केला। समाजातील दुर्बल घटकांची मदत तसेच गरजू लोकांची मदत, रुग्णसेवा, अन्नदान असे अनेक कार्य करण्याची जबाबदारी या युवकांनी घेतली असून या ग्रुपच्या प्रथम शाखेचे उद्घाटन काल होटगी रोड येथे करण्यात आले। या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष कबीर शेख अल्ताफ मुल्ला, समी शेख, शाबाद जमादार, यासिन शेख, फुरकान टेलर, निहाल वैराकर, अब्दुल रहीम यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व युवक उपस्थित होते। सामाजिक कार्य करण्यासाठी बनवलेला आहे, तसेच सोलापूरमध्ये राहणारे आपले समाजसेवक, तसेच आम्ही सर्वांना एकजुटीने राहून आणि समाजाचे जे काही कामं असतील ते एकजुटीने करू, तसेच गोरगरिबांची हेल्प आणि अनाथांची हेल्प, तसेच आमच्या हातून जे काही होईल त्याच्यासाठी आम्ही ग्रुप ओपन केलेला आहे। बर, या ग्रुपचे म्हणजे संस्थापक अध्यक्ष कोण आहेत? या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आमचे कबीरभाई शेख, त्यांना मी सर्वांच्या मतांनी केलेला आहे। बर, मग आता पुढील वाटचाल तुमची काय असणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहे? पुढील वाटचाल आम्ही सर्वप्रथम या शहरामधील राहणारे गोरगरीब, झोपडपट्टीमध्ये राहणारे अनाथ काही असतील त्यांची हेल्प करू आणि त्यांचे मतलब हॉस्पिटलचं काम असो किंवा गरजूंचा कुठलाही काम असो त्याच्यासाठी आम्ही पुढं धावून जाऊ। या शाखेत आपण जात पात बघणार ना काय बघणार ना, हिंदू मुस्लिम बघणार ना काय बघणार, आपण जे गरजू लोकांना आपण मदत करणार अशी आपल्या या शाखाची एक रेही राहील। बर, काय लॉयल आर्मी बोल के ग्रुप बना है, रिसेंटली एक 10-15 दिन हो गए हमारे ग्रुप को बन के। ये हमारा मेन एम जो है सोशल वर्किंग के लिए ग्रुप बना हुआ है। तो क्या क्या मतलब करने वाले हो आप इसमें सोशल ये करने वाले? इसमें हम जात पात ना देखता, धर्म ना देखता, किसी की भी कोई भी अगर अड़चन आती है तो हम तो हमारे ग्रुप में हमारी शाखा में आकर कॉन्टैक्ट कर सकते हैं। जैसे कि किसी घर का राशन अनाज वगैरह, अगर किसी को कानूनी तौर पे भी सपोर्ट चाहिए तो तब भी हम आ सकते हैं। ये हमारे ग्रुप का ये हेतु है, यानी कि हर तरह से मतलब आप लोगों की मदद करना चाहते हैं। तो अभी आपके जो ग्रुप में है वो कितने लड़के मतलब है अभी फिलहाल? अभी हमारे ग्रुप में फिलहाल अप्रोक्स 90-100 लोग हैं अभी फिलहाल जुड़े हुए। अच्छा। और आने वाले टाइम में और बढ़ेंगे इंशाल्लाह। तो क्या करने वाले हैं मतलब, और सोलापुर में दूसरे शाखा खोलने वाले? अलग अलग एरिया में शाखा खोलने वाले, वो एरिया के पर्टिकुलर शाखा में जाके कुछ कम्प्लेन होगी तो वो एरिया में जाके बताए, दाखिल कराए, ऐसा होगा। अच्छा, ठीक। शाखा ओपन करण्याचे मुख्य कारण हेच आहे की गोरगरिबांना मदत करावे। जसं की आता सर्वांना माहितीच आहे की कोविड परत येतो आहे, तर कोविडमध्ये पण आम्ही आमच्यातर्फे पूर्ण मदत पोचवू। तसंच सपोज जर कुठं म्हणजे गरिबांमध्ये कुठं अडचण वगैरे आली, सपोज कुठं जरी काही स्ट्रगल वगैरे चालू आहे तर त्यांना पण आम्ही मदत करू।